काढणारी मंडळी ही आहे, संघर्ष करणारी मंडळी आहे, तुम्ही स्वतः संघर्ष करणारे लोक आहेत। या आया बहिणी मुलांना लहान बालकाला घेऊन आमची भगिनी बघा इथे बसलेली आहे, इथे कशाची सोय आपण करू शकत नाही, काही तुम्हाला जेवण नाही किंवा काही पाण्याची सुद्धा अडचण सोय करणं सोपं नाही। तेव्हा सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही काय मागतोय शेवटी सरकारकडे, प्यायला पाणी माणसाला जगावल्यामध्ये चूक आहे घ्यायच्या, आपण अन्न आणि आम्ही फुगट पाहत नाही, आम्ही काही फुगट खाऊ नाहीये, आम्ही कष्ट करणारे लोक आहोत, आम्ही अन्न मागतो, काम द्या आम्हाला, हाताला काम द्या, कामाला आम्ही दान मिळू आणि त्या दानाचं अन्न खाऊ, आम्ही सर्व कष्टकरी लोक आहोत म्हणून आम्हाला फुगट नकोय। पण हा सत्याचा जो दुष्काळ आहे तो पाऊस पाण्याचा दुष्काळ नाही, तो सत्याचा दुष्काळ आहे।